मॉर्निंग। तर आज आम्ही नाशिकला निघालो आहे। दीपाताईंची डिलिव्हरी लवकर आली, सो मग त्यासाठी आज आम्ही नाशिकला निघालो आहे। ब्रेकफास्ट वगैरे आम्ही घरीच केलेला आहे, लंच आम्ही बाहेर करणार आहे। नाशिक पुणे रोडला एक स्पेशल ढाबा आहे, तर आज आम्ही तिथे लंचला जाणार आहे। खूप छान ढाबा आहे, तर मी तुम्हाला दाखवेलच। तर चला तर मग आता आम्ही निघतो। चलो चल टिल्या चल। आम्ही 5-6 दिवसासाठी चाललो आहे ना, आमच्या बॅगा बघा, 1, 2, 3, 4 आणि 5। आम्ही हे सगळं पॅकिंग वगैरे आल्यानंतर, लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलो तेव्हा खूप धूळ होती घरामध्ये, तर या टाईमला आम्ही बेडशीट वगैरे सगळे, म्हणजे बेडवर सगळे बेडशीट वगैरे टाकून ठेवलेले आहेत जुने। हे पण सगळं झाकून ठेवलेलं आहे, टीव्ही पण झाकून ठेवला। ए तीर्था चलो चलो ही बॅग, हां झोका तो बेबीला घ्यायचा आहे। ता नाही आता, ता मोठी झाली ना, आत तुझ्या बेबीला। हां घे दे फटाफट घे चल। ती जड असेल बाळू, तुला तू उचलता नाही यायची। यस हे मला बसू दे चल। तुला निघायचं हो? चलो गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। तीर्थ तीर्था खूप एक्साइटेड आहे का? हा तीर्था खूप एक्साइटेड आहे, आज तुझा बेबी येणार आहे तर। तीर्थ सारखी बेबी बेबी म्हणते। तीर्थ तू खेळशील ना बेबी बरोबर? हो म्हणायचं हो। काय खेळणार तू बेबी बरोबर? इमोशनल मुवमेंट राहणार आहे। आम्ही आलोय आता सरोज धाब्यावर आणि आता 3 वाजले, प्रचंड भूक लागली आता आम्हाला। चला पटकन चला पप्पाजी, पटकन चला। तर इकडे जायचं बाळू मध्ये, चल या चल। आम्ही आता आलोय सरोज धाब्यावरती। सरोज धाबा हा स्पेशली जे प्युअर व्हेजिटेरियन आहे, परत ज्यांना प्युअर व्हेजमध्ये जास्त ऑप्शन भेटत नाही, आपण प्युअर व्हेजमध्ये पनीर, व्हेज कोल्हापुरी किंवा रोटी, बटर रोटी, व्हीट रोटी, चपाती, हे खाऊन ज्यांना याच्या व्यतिरिक्त जर याच्या व्यतिरिक्त काही दुसरं ट्राय करायचं असेल किंवा हे खाऊन जर बोर होत असेल, कारण बाहेर नॉर्मली व्हेजमध्ये आपण गेल्यानंतरून पनीर मसाला, पनीर टिक्का किंवा जास्तीत जास्त आपण सांगतो व्हेज कोल्हापुरी, जर दुसरं ऑप्शन काय हवं असेल तर सरोज धाब्याला तुम्ही नक्की व्हिजिट करा। सरोज धाब्यावरती तुम्हाला गावासारखं किंवा आपल्या घरच्या मसाल्यांचे भाज्या भेटतील, मग त्यामध्ये सरोज धाब्याचे स्पेशालिटी तुम्ही इकडे नक्की येऊन तुम्ही इकडे ट्राय करू शकता। शेवगाच्या शेंगा, गोराण्याच्या शेंगा, ज्या आपण घरी खातो पण इथले यांचे जे मसाले वगैरे ते खाऊन तुम्हाला नक्की ते आवडेल। इथे मला सगळ्यात जास्त आवडतं की तुम्हाला कमी खर्चामध्ये घरचं जेवण आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचं जेवण किंवा उत्कृष्ट जेवण आपल्याला खायला भेटतं। मिरचीचा ठेचा, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, म्हणजे अस्सल गावरान तुम्हाला इथे जेवायला मिळेल। तर सरोज धाब्याचं लोकेशन जर सांगायचं ठरलं तर तुम्ही नाशिक पुणे हायवेवरती, सोपं आहे, विठ्ठल कामत जर तुम्ही नाशिकवरून पुण्याला येत आहे तर विठ्ठल कामत क्रॉस केल्यानंतर हार्डली 2 किलोमीटर अंतरावर आहे, आणि पुण्यावरतून नाशिकला जाताना पण विठ्ठल कामतच्या 2 किलोमीटरलाच तुम्हाला सरोज धाबा दिसेल। तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि आम्हाला सांगा कमेंट्समध्ये की सरोज धाब्यावरचं जेवण तुम्हाला कसं वाटलं। चला तर मग आम्ही एन्जॉय करतो आमचं मेल, बाय बाय। तीर्थासाठी दही पोळी खाते तीर्था, आणि आमच्यासाठी आम्ही शेंगदाण्याची चटणी घेतली आहे आणि अख्खा मसूर आणि ही बाजरीची भाकर, भूषणने ज्वारीची भाकर घेतली आहे, त्यांना आवडत नाही, ते ज्वारीची खातात, मी बाजरीची खाते। आणि इथे तुम्हाला बाजरीचीच भाकर मिळेल, इथे पोळी नाही भेटत। ए काय करते तीर्थू, भरपेट जेवण झाल्यानंतर
आता आम्ही पान खातोय एक धर धर तू खा थोडंसं पाऊस लागतोय का तीर्थ हे तीर्थ कोको नको तीर्थ है अस नाही करायचं ट्रॅक्टर कुठे तू काय करते तीर्था पोली पुरी करते का तू त्याची तुझ्या फ्रेंडचे फ्रेंड फ्रेंड कोण कोण आहे गार्डन मध्ये कोण कोणते गार्डन मध्ये कोण कोणते फ्रेंड्स भेटतात तुला सांग तीर्था आरू आज इरा अजून चिकू दादा किट्टू कुज्जू अजून चुग्गू नाही बोलतायत ना कुज्जू अजून कोण का तीर्था ए भूसुका रे कबड्डी 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 तू थांब तिकडे तीर्था तू त्या साईडला थांब तीर्थू कबड्डी खेळ ना तू आजी तीर्था हाईट झाली तुम्ही शोधायला या तू हाईट हो हे असं नाही ओढायचं तीर्था आली आजी आली बर का आजी आता कबस कबस घाबरली आजी घाबरली तीर्था ए तीर्थ नको ओपन करू डोर घे लावून